या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत एक अशी स्टोरी जे तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायला भाग पाडेल. कशाप्रकारे लॉंग टर्म इन्व्हेस्ट केल्यानंतर कोणकोणते फायदे मिळतात तेही कॅल्क्युलेशन सहित मी दाखवणार आहे. आणि सोबत एक महत्त्वाची गोष्ट, एक बोनस पॉईंट जो तुमच्यासाठी आहे, एक आमची पेड सर्व्हिस, ती तुमच्यासाठी आम्ही फ्री देतो आहे. कशाप्रकारे आम्ही तुम्हाला कशी मदत करणार आहोत हे पुढे पाहायला मिळेल. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा. स्टॉक मार्केटमधल्या खूप साऱ्या सक्सेस स्टोरीज आपण ऐकतो आणि त्या सक्सेस स्टोरीज आहेत राधाकृष्ण दमानी असतील, राकेश झुंझुनवाला असतील किंवा वॉरन बफे असतील किंवा हर्षद मेहतासारख्या सुद्धा स्टोरीज असतील. पण त्याच्यामध्येच महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीची स्टोरी आता आपण पाहणार आहे, ज्याने 10,000 रुपयाची गुंतवणूक करून 1,500 कोटी रुपये कमवले. हो, फक्त 10,000 गुंतवून 1,500 कोटीपेक्षा जास्त रक्कम कमवली एकाच स्टॉकमध्ये गुंतवणूक करून. ते कसं आणि आपणही कशाप्रकारे इन्व्हेस्टिंग करू शकतो हे आपण आता पुढे पाहणार आहोत. एका महाराष्ट्रातीलच खेडेगावाची गोष्ट आहे, ज्या गावाचं नाव आहे अमलनेर. अमलनेरमध्ये मोहम्मद अहमद नावाचा एक व्यक्ती राहतो. त्या व्यक्तीच्या वडिलांचा मृत्यू होतो 1980 साली. वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे जमिनीचे वाद सुरू होतात. टोटल 4 भाऊ असतात आणि या चौघांमध्ये ती जमीन डिस्ट्रीब्यूट करायची असते. पण शेवटी डिसिजन हा होतो की ती जमीन आपण विकायची आणि विकल्यानंतर जो काही प्रॉफिट आपल्याला मिळेल तो चौघांनी डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा. टोटल ती जमीन 80,000 विकली जाते. मग प्रत्येक भावाच्या वाटणीला 20, 20, 20 आणि 20 अशा प्रकारे 20,000 रुपये मिळतात. त्याचप्रमाणे मोहम्मदला सुद्धा त्याचा वाटा म्हणजेच 20,000 वाटा मिळतो. त्याचं वय असतं 27 वर्ष, त्याचं लग्नसुद्धा झालेलं असतं, लहान मुलंसुद्धा त्याला असतात. तो आता या पैशाचं काय करायचं आणि आपण इथून पुढे काय करू शकतो याच विचारत असतो. कारण जोपर्यंत वडील जिवंत असतात तेव्हा सर्व मुलं म्हणजेच ही चौघं मुलंसुद्धा शेतीमध्ये कष्ट करत असतात, मेहनत करत असतात आणि उदरनिर्वाह चालवत असतात. पण जेव्हा तो विकण्याचा निर्णय होतो तेव्हा त्यातून येणाऱ्या पैशातून काहीतरी करायचं असं प्रत्येकाने डिसाईड केलेलं असतं. तसंच मोहम्मद त्याच्या विचारामध्ये गुंग असतो. तेवढ्यात काही दिवसामध्ये एक मुंबईतून व्यक्ती त्यांच्या गावामध्ये येतो. त्या गावामध्ये आल्यानंतर शहा नावाचा तो व्यक्ती असतो, ज्याला विप्रोचे शेअर्स बाय करायचे असतात. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येईल, अमलनेरमध्ये विप्रो कशी काय? हो, अमलनेरमध्ये विप्रोची सुरुवात झाली. तिकडे एक फॅक्टरी होती आणि त्या फॅक्टरीचे शेअर्स त्यांनी त्याच्या एम्प्लॉईला किंवा तिकडे असणाऱ्या लोकांना देऊ केले होते. आणि हे शेअर्स बाय करण्यासाठी एक व्यक्ती आला होता शहा नावाचा मुंबईमधून. त्याची ओळख होते मोहम्मदसोबत. मोहम्मदला तेव्हा कळतं की स्टॉक मार्केट काय असतं, कशाप्रकारे त्याच्यात गुंतवणूक केली जाते आणि हे स्टॉक वाढतात आणि ते वाढल्यानंतर आपलं प्रॉफिट होतं. म्हणून तो त्या व्यक्तीसोबत मैत्री करतो, त्या दोघांचं चांगलं बॉन्डिंग होतं आणि तो त्याला मदत करतो. मोहम्मदची शहाला मदत होते ते स्टॉक बाय करण्यासाठी. मोहम्मद त्याला मदत करतो आणि शहा वेगवेगळ्या लोकांकडून ते स्टॉक बाय करतो. जाता जाता त्याने मोहम्मदला सुद्धा सल्ला दिला की तू सुद्धा यातील काही स्टॉक्स बाय कर, यातून तुझा फायदा होऊ शकतो. म्हणूनच मोहम्मदसुद्धा 100 क्वांटिटी बाय करतो 100 रुपये प्रति शेअर्स या दराने. म्हणजेच 100 × 100 टोटल 10,000 रुपयाची याच्यामध्ये गुंतवणूक होते. गोष्ट आहे 1980 साली आणि टोटल 100 क्वांटिटी त्याने बाय केल्या, 100 रुपयेप्रमाणे बाय केल्या. 1980 साली 10,000 रुपयाची गुंतवणूक झाली. पण त्यानंतर त्या स्टॉकचं काय झालं, विप्रो कंपनीची कशाप्रकारे पुढे ग्रोथ झाली हे आता आपण मागे स्क्रीनवर पाहणार आहोत. तिकडे तुम्हाला पाहायला मिळेल डिव्हिडंड कंपनीने कशाप्रकारे दिले. 1992 सालीपर्यंतचा डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्या आधीसुद्धा डिव्हिडंड मिळाले होते. टोटल 150 कोटीच्या आसपास डिव्हिडंड हा मिळाला होता. पण आपल्याकडे आधीचा डाटा नसल्यामुळे आपण ते बघणार नाही. आता आपल्याला 1992 पासून पुढे डाटा अवेलेबल आहे. 2.5 रुपीज पर शेअर, 2.5 रुपीज पर शेअर अशा प्रकारे हा डिव्हिडंड मिळत गेला. 2001 साली 50 पैसे पर शेअर मिळाला होता डिव्हिडंड. असाच हा डिव्हिडंड पुढे जात जात वाढत गेला. जवळपास तुम्ही जर बघितलं तर 1 रुपये, 2 रुपये, 7 रुपये अशा प्रकारे हा डिव्हिडंड मिळत होता. अराऊंड 150 कोटी रुपयापर्यंत त्याच्या या डिव्हिडंडच्या माध्यमातून कमाई झाली होती. आता तुम्ही म्हणाल याने तर 150 कोटीच कमवले, आता या स्टॉकची प्राईस अराऊंड 580-600 रुपये जरी आपण पकडली, 6 पटीने त्याची कमाई झाली. पण त्याने 1,500 कोटी कुठून आले? कारण मॅक्सिमम तुम्हाला वाटतं की स्टॉकवर डिव्हिडंड मिळतो आणि डिव्हिडंड मिळाल्यानंतर जे काही तुमचे शेअर्स असतील त्याची प्राईस तेवढीच राहते किंवा ती प्राईस हळूहळू वाढल्यानंतर क्वांटिटी तेवढ्याच राहणार. पण ॲक्च्युली त्याची ग्रोथ फक्त 6 पटीने झालेली नाही, ती ग्रोथ अजून मोठी झाली, 1,500 कोटीपर्यंत झाली. मग हे 1,350 कोटी अजून कुठून आले हे आता थोडंसं आपण पाहणार आहोत.
आता इकडे मागे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता 1980 साली टोटल त्याच्याकडे 100 शेअर्स होते. इकडे 100 शेअर्स आहेत क्वांटिटीमध्ये तुम्ही बघू शकता. 1991 साली 1:1 बोनस कंपनीने डिक्लेअर केला. बोनस आणि स्प्लिट असे दोन प्रकार असतात. बोनस म्हणजेच काय, तुमच्याकडे एक शेअर्स असतो पण त्याच्यामध्ये अजून एक शेअर ॲड केला जातो आणि तुमच्याकडे टोटल दोन शेअर होतात. म्हणजे 100 रुपये किंमत आज एका शेअरची आहे, तुमच्याकडे सुद्धा एकच शेअर आहे. जर अजून तुम्हाला एक शेअर्स मिळाला तर टोटल क्वांटिटी 2 होणार आणि शेअरची प्राईजसुद्धा टोटल तुमची इन्व्हेस्टमेंट होणार 200 रुपये. आधी फक्त 100 रुपये होती, पण जेव्हा स्प्लिट होतो तेव्हा एका स्टॉकचे दोन भाग केले जातात. म्हणजेच तुमच्याकडे दोन क्वांटिटी दिसणार पण प्राईजसुद्धा निम्मी झालेली असेल. जर एखाद्या शेअरची किंमत 1000 रुपये असेल तर स्प्लिट करून त्याला 500 रुपये केलं जातं. आता स्प्लिट किती प्रमाणात करतात, त्याचा रेशो काय असतो किंवा बोनसचा किती रेशो असतो आणि किती दिला आहे हिस्ट्रीमध्ये हे सुद्धा आपण आता इकडे पाहणार आहोत. 1981 साली 1:1 रेशो इकडे आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामुळे 100 शेअर्सचे 200 शेअर्स झाले. 1985 साली पुन्हा 1:1 केल्यामुळे 200चे 400 शेअर्स झाले. 1986 साली मात्र स्टॉक स्प्लिट करण्यात आला, म्हणजेच एका शेअरचे 10 भाग करण्यात आले आणि त्याप्रमाणात त्याची प्राईस पण कमी झाली. म्हणून 400 शेअर्स होते त्याचे डायरेक्ट 4000 शेअर त्या व्यक्तीकडे म्हणजेच मोहम्मदकडे झाले. अशा प्रकारे हा बदल होत गेला. 1999 साली 1:5 पुन्हा स्प्लिट झाला, 960,000 शेअर त्याच्याकडे पाहायला मिळाले. 2004 साली 2:1 पुन्हा स्प्लिट, 28,80,000 शेअर्स इकडे पाहायला मिळतात. आणि 2017 साली 1:1 झाल्यानंतर 1,92,00,000 शेअर्स त्याच्याकडे झाले. आणि 2019 साली 2,56,00,000 शेअर्स त्याच्याकडे टोटल अवेलेबल झाले. जस्ट इमॅजिन मित्रांनो, 100 शेअर्सवरून त्याने सुरुवात केली होती आणि टोटल शेअर्स बनले 2,56,00,000. आता जर तुम्ही थोडंसं चार्टवर नजर फिरवली तर तुम्हाला पाहायला मिळेल, इकडे चार्ट तुम्ही बघू शकता. आत्ता सध्या प्राईस चालू आहे ॲप्रॉक्सिमेट 570-80, पण आपण पकडणार आहोत 580 रुपये प्राईस. आणि टोटल शेअर्स तुम्हाला माहितीच आहे 2,56,00,000 शेअर्स त्याच्याकडे अवेलेबल होते. म्हणूनच त्याच्याकडे टोटल अमाऊंट बनली 1,484,80,00,000 रुपये. 1,484,80,00,000 रुपये, जवळपास 1,500 कोटी रुपये त्याने इकडून कमवले. प्लस 150 कोटी रुपयापेक्षा जास्त त्याने डिव्हिडंड कमवला आहे. डिव्हिडंड हा त्याला मिळत होता आणि त्याच्यानंतर त्याने टोटल जी कमाई केली 1,635 कोटी रुपयाची त्याची अप्रॉक्झिमेट कमाई झाली आहे. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील, आता इन्व्हेस्टमेंट तर तो करतच गेला, मग एन्जॉय कधी करणार, पैसे कधी कमवणार? अरे पण त्याला डिव्हिडंड मिळत होता, जवळपास 150 कोटी रुपये त्याने कमवले. तर लाईफमध्ये 150 कोटी रुपये खर्च करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. जरी त्याने डिव्हिडंड तो इन्व्हेस्ट केला असता तर ती खूप मोठी व्हॅल्यू झाली असती, दॅट इज डिफरंट पार्ट. आपल्याला तिकडे जायचंच नाही, पण आपण असा विचार करतोय तो लाईफ पण एन्जॉय करतोय आणि प्रॉपर इन्व्हेस्ट पण करतोय. इकडे 1,500 कोटी त्याचे वाढतच आहेत आणि इकडे त्याला 150 कोटी आजपर्यंत मिळाले पण आहेत, ज्याचा उदरनिर्वाह त्याचा त्यातून चालत राहील. एक खूप स्ट्रॉंग लाईफस्टाईल तो यातून जगू शकतो. इमॅजिन करा 150 कोटीमध्ये किती चांगली लाईफस्टाईल त्याला जगता येऊ शकते. लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्हाला सुद्धा फायनान्शियली स्ट्रॉंग बनवण्यासाठी आमची जी प्रीमियम सर्व्हिस होती, आम्ही तुम्हाला रिसर्च प्रोव्हाइड करत होतो. कशाप्रकारे कुठे आपण बाय करू शकतो, कशाप्रकारे आपण ट्रेड बनवू शकतो, अशा अनेक सर्व्हिसेस, मग त्या शॉर्ट टर्मसाठी असतील, लाँग टर्मसाठी असतील, म्हणजेच स्विंग ट्रेडिंग असेल, पोझिशनल असेल, किंवा डिलिव्हरीमध्ये लाँग टर्मसाठी तुम्ही होल्ड करणार असाल, इंट्राडे करणार असाल, किंवा फ्युचर आणि ऑप्शनमध्ये तुम्ही ट्रेड करणार असाल, सगळ्या प्रकारचा रिसर्च आम्ही प्रोव्हाइड करतो. तोही पेड होता, पण ज्या व्यक्तीचा आमच्याकडे डिमॅट अकाउंट असेल त्याला आपण हा सगळा रिसर्च फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत. येत्या 1 आठवड्यामध्ये आपण त्याची अनाउन्समेंट करतो आहे, कशाप्रकारे तुम्हाला ते आपल्या वेबसाईटवर फ्री मिळणार आहे. त्यावर सध्या काम चालू आहे, पण एक अट आहे, तुमचं डिमॅट अकाउंट आमच्याकडे असायला हवं. त्यामुळे लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून डिमॅट अकाउंट ओपन करा. ज्याचं डिमॅट अकाउंट आपल्याकडे असेल त्याला आपण सगळ्या सर्व्हिसेस फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत, इन्क्लुडिंग काही छोटे मोठे कोर्सेस आहेत, एज्युकेशनल स्ट्रॅटेजीज आहेत, त्यासुद्धा आम्ही तुम्हाला फ्री देणार आहोत. पण अट एक आहे, डिमॅट अकाउंट तुमचं ओपन असायला पाहिजे आमच्याकडे. डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये पहिला जी लिंक दिसते त्यावरून काही शंका असेल तर कॉलही करू शकता, दिलेल्या नंबरवर कॉल करा, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल, डिमॅट अकाउंटसुद्धा ओपन करून देईल. तुम्हालाही वाटत असेल या सर्व्हिसेस तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा रिलेटिव्हजना मिळाव्यात, तर लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सअपवर असेल किंवा फेसबुकवर असेल, प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करायला हवा, कारण आमचा सर्व रिसर्च आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.